नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या ठळक बातम्या पुरंदर तालुक्यातील ग्राम ने नेरा ग्रामपंचायतीच्या वतीने संपूर्ण नेरा शहरात सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे त्यामुळे आता ने संपूर्ण नेरा शहर सी सी टी व्हीच्या नजरेत आले आहे हे कॅमेरे उत्तम दर्जाचे असून रात्रीच्या वेळी अंधारात देखील ते चांगले काम करतात यातून गाडीचा नंबरही झूम करून पाहता येतो अशी माहिती सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांनी दिली आहे गुळुंचे ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र निरा यांच्या वतीने गुळुंचे येथील दोनशे ग्रामस्थांची मोफत तपासणी करण्यात आली अशी माहिती गुळुंचे गावचे सरपंच संतोष निगडे यांनी दिली आहे तसेच गुळुंचे येथील पंचायत समितीचे माजी सभापती अजितदादा निगडे यांचा वाढदिवस गुळुंचे येथे साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे ते अध्यक्ष असून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या पुरंदर तालुक्यातील देवडी येथील संदीप बबनराव लांडगे यांच्या कंटेनरची चोरी जवळच्या हॉटेलचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासले असता दिनांक चोवीस मे दोन हजार बावीस रोजी रात्री साडेनऊ वाजता एका मोठ्या ट्रेलरवर फिर्याद्यांचा कंटेनर ठेवून चोरांनी लंपास केल्याचे लक्षात आले त्याचबरोबर एक शिवप्रताप नावाची क्रेनही दिसली राहुल गुजर यांनी हा कंटेनर नेल्याचे तपासात निष्पन्न झाले वेळोवेळी सांगूनही आरोपी कंटेनर देत नसल्याने आरोपी राहुल गुजर राहणार सातारा याच्याविरुद्ध सासवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे पंढरपूरला आषाढी वारीसाठी जाणाऱ्या वाहनांचे टोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफ करण्याची घोषणा केली आहे आषाढीसाठी लागणारा निधी कमी पडणार नाही असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले कारवारपासून चौदा किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरामडी धबधब्यात चार महिलांसह सहा जणांचा बुडून मृत्यू झाला गोव्यातील सुमारे चाळीस पर्यटक वेगवेगळ्या गटात धबधब्याला दब भेट देण्यासाठी आले होते दुपारी दोनच्या सुमारास खाडीतील पाण्याचा जोर वाढू लागला आणि पाण्यात असलेले पर्यटक बाहेर आले मात्र किनाऱ्यावर पोहोचू न शकलेले सहा जण वाहत्या पाण्यात वाहून गेले शिरूर पोलीस स्टेशनला आप्पा भोसले व देवराम भोसले या गुन्हेगाराच्या बाबत दीपाली काळे या महिलेने जबाब दिल्याने तुझ्यामुळे आम्हाला जेलमध्ये जावे लागले असे म्हणून शिविगाळ दमदाटी करत कुऱ्हाडीने महिलेला मारहाण केल्याबद्दल शिरूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे ठाण्यात शिवसेनेला मोठे खिंडार शिवसेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सहभागी हिमाचल प्रदेशातील विवो कंपनीच्या सोलन प्लांटमध्ये काम करणारे दोन चिनी संचालकांनी ईडीच्या छाप्यानंतर दे सोडून पळ काढला आहे ईडीने कंपनी आणि कंपनीच्या संचालकाविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे केंद्र सरकारने खाद्यतेल कंपन्यांसोबत एक बैठक घेऊन खाद्यतेलाचे दर कमी करण्याबाबत सूचना दिल्या आहेत त्यामुळे खाद्यतेलाच्या किमती आणखी बारा रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे सोनोग्राफी सेंटरचा प्रमाणपत्र नूतनीकरण परवाना करून देण्यासाठी बारा हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी औंध रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकासह तिघांवर लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे प्रशासकीय अधिकारी महादेवगिरी वय बावन्न वर्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर माधव बापूराव कणकवळे वय पन्नास वर्ष व सहाय्यक अधीक्षक संजय सीताराम कडाळे वय पंचेचाळीस वर्ष अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत समाजातील शेवटच्या माणसाचा आवाज देखील संसदीय प्रणालीत बुलंद झाला तरच लोकशाही व्यवस्था चिरंतन राहू शकते सक्रिय सहभाग आणि संवाद या अभिनव उपक्रमाची सुरुवात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे या अंतर्गत नागरिक आपले प्रश्न विषय सूचना आस मी डॉट सुप्रिया सुळे डॉट नेट या वेबसाईटवरून थेट सुळे यांच्यापर्यंत पाठवू शकतात बारामतीत एकाच दिवशी एकशे सत्तर बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणे अस्ताव्यस्त गाडी लावणे वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे गाडी लावणे अशा वाहनचालकावर कारवाई केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली सोयाबीन व कांदा या पिकांच्या बनावट बियाणांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील शेतकऱ्याने तक्रार केल्यामुळे दोघांना अटक करण्यात आली आहे आरोपींकडून सोयाबीन व कांदा बियाणाच्या सव्वीस पिशव्या व जीप जप्त केली आहे या प्रकरणी रामेश्वर मनोहर देशमुख राहणार तळणी तालुका मठ्ठा जिल्हा जालना व लोकेश शंकर डुंबरे राहणार राजुरी तालुका जुन्नर यांना नारायणगाव पोलिसांनी अटक केली आहे शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पावले उचलावीत असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात बोलताना केले ब्रिटनच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या अनेक मंत्र्यांसह पन्नासहून अधिक खासदारांनी राजीनामा दिल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे महाराष्ट्राप्रमाणेच ब्रिटनमध्येही नेतृत्व बदल होणार आहे पाथरी शहरातील एक एका वैद्यकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टराने दवाखान्यात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसोबत वाद घालत अश्लील भाषेत शिबिगाळ केली ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली संबंधित डॉक्टरविरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी डॉक्टरविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे राज्यातील पंचवीस जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक विभाग निर्वाचक गणनिहाय प्रारूप मतदार याद्या अठरा जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत त्यावर बावीस जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या एकोणतीस जुलै रोजी अंतिम व आधी प्रमाणित करून प्रसिद्ध करण्यात येतील मतदान केंद्राची यादी व केंद्रनिहाय मतदार याद्या आठ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत मेल एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या औरंगाबादच्या चार महिलांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे त्यामुळे मुंबई व ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झाली असून कारवाई दरम्यान पोलिसांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आषाढ एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी आल्याने यात्रेनिमित्त दोन दिवस मांस विक्रीची दुकाने बंद ठेवून बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करता आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करण्याचा निर्णय पंढरपूर येथील मुस्लिम बांधवांनी घेतला आहे विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे पदाधिकारी व मुस्लिम बांधवांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली वरवडे येथील आपल्या शेतीत सहकाऱ्यासोबत भात लावणी केली बांधावर बसूनच बळीराजासारखी निहारीही केली मुंबईतील मनोरा आमदार निवास पाडण्यात आले असून सध्या हा भूखंड मोकळा आहे या सरकारी जागेवर अनेक लोकांनी गर्दी करून बांबू काठा ताडपत्री घेऊन भूखंडाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या चाळीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघात ही जागा येते जेजुरी लोणंद रस्त्यावरील रेल्वे गेट नंबर सत्तावीस हे रेल्वेच्या कामकाजासाठी दिनांक आठ जुलै रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ते सकाळी दहा जुलै दोन हजार बावीसपर्यंत सकाळी आठ वाजेपर्यंत बंद राहील पर्यायी जेजुरी मोरगाव नेरा लोणंद या रस्त्याचा वापर करावा असे रेल्वे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद